आधी निसर्ग आणि यावेळी तोकते. सलग दुसऱ्या वर्षी कोकण किनारपट्टीला वादळाचा मोठा तडाखा बसला आणि यातून मोठं नुकसान देखील झालं. याच संदर्भात आपण बोलणार आहोत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. सर, मागच्या वर्षीचं नुकसान, या वर्षीचं नुकसान, खरं तर कोकणमध्ये मदतीची अपेक्षा कधी करत नाहीत, मात्र गेल्या वर्षीचे नुकसान असतील, यावर्षी असतील, काय परिस्थिती बघताय तुम्ही, सगळा दौरा करता? मुळातच काल रायगडचा दौरा आम्ही केला आणि आज आता आम्ही रत्नागिरीकडे निघालो आहे. रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळजवळ 8 ते 10 हजार घरांचं नुकसान आहे. 200 शाळांचे छप्पर उडून गेले आहेत. 25 जवळपास हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचे आपल्या सब सेंटरसहित जे काही आपले इन्फ्रास्ट्रक्चर आहे याचे छत उडून गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोल्स पडल्यात. जवळजवळ 600 गावांची लाईन गेली होती. जवळजवळ 60 ते 70 हजार घरं अजूनही पूर्णपणे अंधारात आहेत. फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. 5 हजार एकरमध्ये ते हेक्टरमध्ये ते झालेलं आहे. याच्यासोबत मोठ्या प्रमाणात उन्हाळी भाताचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे प्रचंड मोठं नुकसान हे लोकांचं झालं आहे. यामध्ये एकच गोष्ट लोकांकडनं त्या ठिकाणी मिळाली, मच्छीमारांचं नुकसान झालं. त्यांच्या बोटी त्या ठिकाणी मँग्रोव्जमध्ये जाऊन फसल्या आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात बोटींचं नुकसान झालं आहे. पण साधारणपणे लोकांकडनं जी माहिती घेतली, मागच्या निसर्ग चक्रीवादळामध्ये ज्या गोष्टी घोषित केल्या होत्या त्यातल्या गोष्टी काही लोकांना मिळाल्या नाहीत. मच्छीमार म्हणाले की आम्हाला डिझेल परतावा सांगितला, तो तर मिळालाच नाही. पण आमचे पंचनामे केल्यानंतर 50% लोकांनाही मदत मिळालेली नाही. आमची अपेक्षा हीच आहे की आता पुन्हा एकदा एकापाठोपाठ एक दुसरं हे चक्रीवादळ आलं आहे. किमान लोकांना आता सरकारने मदत केली पाहिजे. शिवसेनेला कायम कोकणानं भरभरून दिलं आहे, म्हणजे आज नाही तर अगदी बऱ्याच दिवसांपासून. पण मुख्यमंत्री आत्ता त्यांचे आहेत, मागचा दौरा झाला, आत्ता झाला, कुठंतरी भरभरून मिळाल्यानंतरही भरभरून देणं होत नाही असं वाटतं मुख्यमंत्र्यांकडून? हे खरंच आहे. बघा, आता मागच्या दौऱ्यामध्ये आम्ही बघितलं लोकांच्या वाड्याच्या वाड्या सगळ्या उन्मळून पडल्या. झाडंच्या झाडं मोठी मोठी ही 50 वर्षाची 60 वर्षाची जी झाडं येण्याकरता किमान 13-14-15 वर्ष लागतात अशी उन्मळून पडली. काय मिळालं त्यांना? 50 रुपयांनी 100 रुपये झाडाच्या पाठीमागे मिळालं. कारण काय केलं आम्ही? तर आम्ही तिथे हेक्टरी मदत घोषित केली. झाडांचा विचार केला नाही, त्यांच्या उत्पन्नाचा विचार केला नाही. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच लोकांमध्ये एक नाराजी आहे, एक नैराश्य आहे की बाबा आमचं एवढं नुकसान झालं. सगळं नुकसान सरकार देऊ शकत नाही, पण किमान वाड्या साफ होऊन रिप्लांटेशन करता येईल एवढं तर सरकार मदत करू शकते. पण तेही मागच्या काळात झालं नाही. किमान लोकांना घराचे पत्रे पाहिजे होते, ते मिळाले नाही. शेवटी लोकांनी आपल्या खिशातनं पत्रे आणले आणि आपली घरं त्या ठिकाणी तयार केली. तर मला असं वाटतं की कुठेतरी जे लक्ष दिलं गेलं पाहिजे ते काही दिलं जात नाही. एकंदरीत बघितलं तर एक नवा ट्रेंड, म्हणजे हे सरकार आल्यापासून एक नवा ट्रेंड पाहायला मिळतो की राज्यात काही झालं की मग केंद्राच्या मदतीची अपेक्षा किंवा फडणवीसांनी यामध्ये लक्ष घालून ती मदत आणावी, या देखील परत चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही कसं म्हणताय? असं आहे की कुठल्याही गोष्टीला अर्ध सत्य बोलायचं, रोज सकाळी उठून टी व्ही पुढे जाऊन खोटं बोलायचं, याकरता या सरकारमध्ये काही मंत्री आणि काही नेते हे नियुक्त केलेले आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर या चक्रीवादळाचा लँडफॉल हा गुजरातमध्ये झाला. तो गुजरातमध्ये झाल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 45 लोक मेले. तिथे पंतप्रधान महोदय गेले, त्यांनी पाहणी केली, 1000 कोटीची घोषणा केली. त्याच प्रेस नोटमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की मृतांकरता किंवा जखमींकरता ही मदत सगळ्या राज्यांना मिळेल आणि इतर राज्यांची मदतही लवकर घोषित करण्यात येईल. आता हे माहिती असताना देखील जाणीवपूर्वक गुजरातला मदत, महाराष्ट्राला का नाही? अरे बाबा, एकटं महाराष्ट्र राज्य नाही आहे, याच्यामध्ये तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि 2 युनियन टेरिटरी अशी 8 राज्य त्याच्यामध्ये आहेत. इतर कुठल्याही राज्याने हे म्हटलं नाही. म्हणजे तमिळनाडू हे काही भाजपचं राज्य नाही, राजस्थानही नाही, किंवा इतरही अनेक राज्य, किंवा गोवा आणि कर्नाटक ही भाजपची राज्य आहेत. तर मग गुजरातला द्यायचं आणि त्या 2 राज्यांना द्यायचं नाही असं कधी केंद्र सरकार करेल का? पण वाटच पाहिजे नाही. यांचं स्क्रिप्ट तयार आहे, यांच्याकडे प्रत्येक गोष्टीवर यांची एक भूमिका तयार आहे. केंद्राने द्यावं, केंद्राने दिलं नाही, आम्ही काहीच करणार नाही.
त्यामुळे हा जो काही कांगावा आहे आणि मग देवेंद्र फडणवीस आणि केंद्रांकडे मग आत्तापर्यंत जे काही केंद्रातनं आलं, सगळ्यात जास्त व्हेंटिलेटर तुम्हाला मिळाले, सर्वात जास्त लसी तुम्हाला मिळाल्या, सर्वात जास्त ऑक्सिजन तुम्हाला मिळालं, याचं क्रेडिट देता का देवेंद्र फडणवीसला? नकोच आहे, गरजही नाही आहे. पण हे जे काही राजकारण आहे ना, हे जनतेला देखील समजतं. ह्याच पॅनडेमिकच्या मुद्द्यावर येतो की अगदी रेमडेसिवीरपासून व्हेंटिलेटरपासून ते लसीकरणापर्यंत अजूनही पूर्णपणे राज्य सरकार केंद्रावर डिपेंड आहे असं वाटतंय, कारण ज्यांनी ती तयारी करायला हवी सेकंड वेव्हसाठी ती केली नाही आणि प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं असं वाटतंय. आता लसीच्या संदर्भातलं राजकारण केलं जातं, एकीकडे रोज पेपरला द्यायचं आणि मीडियात सांगायचं लसीकरणात नंबर वन महाराष्ट्र. काल आपण घोषित केलं 2 कोटी लसींचा टप्पा महाराष्ट्राने पार केला. मग या लसी या जमिनीतनं उगवल्या की आसमानातनं टपकल्या? केंद्र सरकारने दिलेल्याच लसी आहेत. आणि उत्तर प्रदेश जे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे, जिथे लोकसंख्या महाराष्ट्राच्या जवळपास दुप्पट आहे, त्या उत्तर प्रदेशमध्ये 1.5 कोटी लसीकरण झालं आहे. त्यांना 1.5 कोटी लसी मिळाल्यात आणि महाराष्ट्राला 2 कोटी लसी मिळाल्यात. पण रोज अशाच प्रकारे खोटं बोल पण रेटून बोल हे या सरकारचं कामच आहे. एवढंच नाही, आज व्हेंटिलेटर्स 5,500 व्हेंटिलेटर्स आपल्याला मिळाले, अनेक हजारो व्हेंटिलेटर्स पडून होते, 6-6 महिने पॅकिंग उघडलं नाही. आणि मग आत्ता वेळ पडली तर त्यातले काही नादुरुस्त झाले, कारण तुम्ही जर 6-6 महिने व्हेंटिलेटरचं पॅकिंग उघडणार नाही, आता हजारो जे व्हेंटिलेटर चालले त्याच्याबद्दल बोलायचं नाही, आणि मग कुठे 100-125 या असल्या सगळ्या गोंगळ कारभारामुळे खराब झाले की त्याच्याचबद्दल बोलायचं, त्याचंही सत्य केंद्र सरकारने बाहेर सांगितलं. त्यामुळे एकूण मिळालेल्या मदतीच्या संदर्भात बोलायचं नाही आणि आपल्या अंगावर येऊ द्यायचं नाही. आता केंद्र सरकारने कधी असं म्हटलं की हेल्थ हा स्टेट सब्जेक्ट आहे, आमचा सब्जेक्ट नाही आहे? संविधानाने आरोग्य स्टेट सब्जेक्ट दिला आहे, पण केंद्राने असं म्हटलं नाही, म्हणायचं कारणही नाही आहे. केंद्राने सांगितलं की हो आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, काय लागेल ते आम्ही देऊ, हे केंद्र सरकार देत आहे. कारण भारत एक देश आहे, महाराष्ट्र हा महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता एकूणच दुसऱ्या वेव्हची तयारी तर आपली फारशी काही नव्हतीच, आता किमान तिसऱ्या वेव्हची तयारी तरी आपण केली पाहिजे असं माझं मत आहे. एक शेवटचा प्रश्न या दरम्यानचा की दुसऱ्या वेव्हची तयारी नव्हती, पण वारंवार मग राज्य सरकार असतील, स्वतः मुख्यमंत्री असतील, प्रशासन असेल, की वारंवार सांगत होते की दुसरी वेव्ह येणार आहे, इतर गोष्टींची आहे, नेमकं कुठं कमी पडलं? कारण ऑक्सिजनपासून ते प्रत्येक गोष्टीवर केंद्रावर डिपेंड का राहावं लागलं? तुम्ही देखील मुख्यमंत्री होतात 5 वर्ष, काय चुकलं नेमकं? नाही, असं आहे की आम्हाला जे PSA प्लांट मिळाले होते ते आम्ही इरेक्ट केले नाहीत. आम्ही बोलत होतो पण व्यवस्था आम्ही उभ्या केल्या नाहीत. व्हेंटिलेटर्स बेड किती लागतील, बायपॅप किती लागतील, ऑक्सिजन किती लागेल, या संदर्भातली जी तयारी आम्ही करायला पाहिजे होती ती तयारी आम्ही केली नाही, कारण आम्हाला जुमलेबाजीपासून फुरसत नव्हती, कोट्या करण्यापासून आम्हाला फुरसत नव्हती. सगळे मंत्री उठून रोज कोट्या करायच्या, एवढंच काम त्या ठिकाणी चाललं होतं, आणि त्यामुळे तयारी कुठलीही आम्ही केली नाही. आपण बघा, सगळ्यात जास्त मृत्यू या पॅन्डेमिकमध्ये महाराष्ट्रात झाले, सर्वात जास्त, आणि अजूनही आकडेवारी मोठ्या प्रमाणात लपवली आहे. मुंबईमध्ये 2,000 मृत्यू जवळपास इतर कारणांनी दाखवले आहेत, दाखवताच येत नाहीत. ते उद्या ICMR सांगणारच आहे आणि ते आपल्याला मृत्यूमध्ये ॲड करावेच लागणार, कशाला लपवाछपवी करायची? त्यामुळे कुठेतरी आम्ही कमी पडलो हे मान्य करावं लागेल आणि पुढची तयारी करावी लागेल. पॅन्डेमिकनंतर सर परत मुद्दा येतो तो मराठा आरक्षणाचा. एवढा मोठा निर्णय झाला आहे, आत्ता सध्या जरी सगळं शांत किंवा अलबेल दिसत असलं तरी परिस्थिती तशी नाही आहे, कारण स्थानिक पातळ्यांवर ज्यांचं नुकसान झालं आहे किंवा ज्यांना अपेक्षा लावून झाल्या होत्या, कुठे ना कुठे एक सरकारविरोधात राग दिसतोय. येता काळ कसा असणार आहे, कारण संपूर्णपणे अजूनही दुर्लक्ष याकडे सरकार करते असं वाटतं. बघा, मराठा आरक्षणाच्या संदर्भात आमच्या सरकारने कायदा केला, कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरवला, सर्वोच्च न्यायालयात हीच सर्व मंडळी गेली, त्यावेळी आमच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने देखील स्थगिती दिली नाही. हे सरकार आलं, पहिल्याच झटक्यात स्थगिती मिळाली, दुसऱ्या झटक्यामध्ये कायदा अवैध ठरला. कुठेतरी सरकारचं फोकस याच्यावर नव्हतं, नुसत्या प्रेसमध्ये येऊन घोषणा करण्याने होत नाही, कोर्टाची तयारी करावी लागते, त्या संदर्भात शेवटी ही लढाई असते. या कायदेशीर लढाईमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागतं. अनेक वेळा आमचे वकील सांगायचे की आम्हाला माहिती मिळाली नाही. गायकवाड अहवाल जो काही फेटाळला गेला आहे
एका क्षणी कोर्ट असं म्हणाला हा एकतर्फी अहवाल आहे असं कोर्टाला का वाटलं? कारण आपण गायकवाड अहवालाचे एनेक्शर होते एनेक्शर ट्रान्सलेटच केले नव्हते आणि त्यामुळे कोर्टाला लक्षात आलं नाही की हजारो निवेदन बाजूने आणि विरोधात आले, विरोधातले प्रत्येक निवेदनाला गायकवाड कमिशनने हिअरिंग देऊन त्याच्यावर ऑर्डर पास केली आहे. जर एनेक्शर असते तर कोर्टाला असं वाटलं नसतं की हा एकतर्फी आहे का. त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टीतनं आज मराठा आरक्षण आपण घालवलं. आता ते गेल्यानंतर या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार गंभीर आहे का? आपण बघा, केवळ वेळकाळूपणा चाललेला आहे. म्हणजे कुठेतरी जाऊन राज्यपालांना निवेदन द्यायचं, असं निवेदन दिल्याने कधी त्या ठिकाणी आरक्षण मिळतं का? आत्ता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने बदललं काय आहे? बदललं एवढंच आहे की त्याच्यात आता एक प्रोसिजर ॲड झाली आहे. यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोग अहवाल तयार करायचा, तो कॅबिनेट स्वीकारायचा आणि त्याच्यावर आपण कायदा करायचो. आता राज्य मागासवर्ग आयोग अहवाल तयार करेल, कॅबिनेट तो स्वीकारेल आणि त्यानंतर तो केंद्र सरकारकडे जाईल. केंद्रीय मागासवर्ग आयोग त्याला मान्यता जर देईल तर पुन्हा राज्याला कायदा करण्याचा अधिकार मिळेल आणि राज्यालाच कायदा करावा लागेल. आता आम्ही राज्य मागासवर्ग आयोग गठीत करणार नाही, त्याच्यापुढे जाणार नाही आणि रोज निवेदनं देऊन मोदीजींनी द्यावा, राष्ट्रपतींनी द्यावा. म्हणजे कायदा माहिती नाही की जाणीवपूर्वक वेळ काढू करायपणा करायचा आहे. मराठा समाजाला अजून किती फसवणार आहोत आम्ही, किती फसवणार आहोत, कुठेतरी याचा विचार हा आम्हाला करावाच लागेल. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांचं एकंदरीत हे बघितलं तर आता पंतप्रधानांनी राष्ट्रपतीच हे आरक्षण देऊ शकतात असं जवळपास त्यांनी आता म्हणजे सगळ्या जनतेमध्ये विश्वास संपादन करायला सुरुवात केला आहे. येत्या काळात जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांची देखील असेल की पंतप्रधानांनी राष्ट्रपतीकडे त्यांनी जावं, तुम्ही कसं? माझं तर म्हणणं आहे की तुम्ही कारवाई पूर्ण करा. राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून त्याच्यातनं सुप्रीम कोर्टाने आता ज्या कारणाने आयोग रद्द केला, मागचा अहवाल रद्द केला, ती कारणं मेकगुड करून तुम्ही नव्याने अहवाल तयार करून तुमच्या कॅबिनेटच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठवा. त्यानंतर म्हणा ना देवेंद्र फडणवीसला, मी जाईन, का जाणार नाही, आम्ही सगळे जाऊ, चंद्रकांत दादा जातील, सगळे आम्ही जाऊ. पण आत्ता ती स्टेजच नाही आहे. कारण इंदिरा साहनी जजमेंट जे या 5 जजेसनी अपेल केलं आहे, त्यांनी राज्यावरही जबाबदारी टाकली आहे की राज्याने मागासवर्ग आयोग गठीत करून त्या आयोगाचा अहवाल तयार करायचा, तो कॅबिनेटमध्ये पास करायचा आणि मग तो केंद्राकडे जाईल. हे सगळ्यांना माहिती आहे, माहीत नाही असं नाही आहे. विधितज्ञ यांच्याजवळ नाही आहेत का? सगळं माहिती आहे, पण अंगावर घ्यायचं नाही आहे, खोटं बोलायचं आहे, टाइमपास करायचं. सर, एक शेवटचा प्रश्न. सर्व पातळीवर जर तुम्ही बघितलं तर विरोधी पक्ष म्हणून पॅरेनॉमिक असेल किंवा मराठा आरक्षण असेल आणि इतर सगळ्या आघाडींवर विरोधी पक्षाचं जर ऐकलं तरी सरकार संपूर्णपणे नापास आहे, प्रत्येक पेपरमध्ये हे फेल आहेत, तरी देखील हे इतक्या आत्मविश्वासानं सरकार अजूनही चालवत आहेत का असं वाटतंय का येत्या काळातली? कारण ज्या पद्धतीनं बघतायत की प्रत्येक गोष्टीला कन्फ्यूज करणं, इतर गोष्टींकडे दुरावा करणं, विरोधी पक्ष कुठेतरी कमी पडतोय का असं तरी वाटतं? सरकारमध्ये आत्मविश्वास बिलकुल नाही. एवढं गोंधळलेलं सरकार हे कधीच बघितलेलं नाही. आणि 3 पक्ष आहेत, तिघांच्या 3 तारा आहेत. मी सुरुवातीला सांगितलं होतं ऑटोरिक्षा सरकार आहे, पण याच्या 3 चाकं 3 दिशेने जातील, आज तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणता महत्त्वाचा निर्णय या सरकारने घेतला? पॅन्डेमिक झालं, आमच्या सातत्याच्या आग्रहानंतर काही थातुरमाथुर घोषणा लॉकडाऊनच्या आधी केल्या, एकाला तरी त्याची मदत मिळाली का? त्यामुळे हे गोंधळलेलं सरकार आहे आणि आत्मविश्वास वगैरे नाही, पण आत्मघातकी अशा प्रकारचं काम या सरकारमध्ये चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारे हे सरकार चाललेलं आहे, महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे. धन्यवाद टीव्ही 9 शी बोलल्याबद्दल. किशोर सर, राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, महाड.